नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज। मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद। अच्छा, या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया येथील सर्व बंधूंचं मी मनपूर्वक भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं स्वागत करतो। या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष प्राध्यापक संजयजी भेंडे इथे आहेत। त्याचप्रमाणे जे आज आपली पत्र परिषद घेणार आहेत ते डॉक्टर पाटील इथे आलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या टीममध्ये डॉक्टर साहेबांवर विशेष जबाबदारी होती। गृहखात्यापासून तर UDपासून तर अनेक महत्त्वपूर्ण विषय त्यांच्याकडे त्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळामध्ये होते। पदवीधर मतदारसंघाचं दुसऱ्यांदा ते प्रतिनिधित्व करत आहेत। ते आज प्रदेशाच्या वतीनं राज्य सरकारच्या एकंदर गेल्या 1.5 वर्षा 2 वर्षाच्या कोरोना काळामधल्या विषयांच्या संदर्भात प्रेस घेणार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं वृत्त आम्ही सगळं देतो की या सरकारचं अपयश म्हणजे काय आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टर साहेब आपल्याशी संबोधित करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद करावा। या पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर आमचे प्रवक्ते महाराष्ट्राचे चंदन गोस्वामी ते देखील इथे माझ्याबरोबर उपस्थित आहेत। मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद करावा। आपल्या सगळ्यांना नमस्कार। आज इथे होऊ घातलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समवेत उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री भेंडे साहेब, त्याचसोबत माझ्या सभागृहामध्ये माझे सोबती, मी ज्यांना नेहमी पंडित म्हणून संबोधतो, असे आदरणीय श्री गिरीशजी व्यास साहेब, इथे उपस्थित असलेले आमच्या प्रदेशाच्या प्रवक्तेपदी काम करणारे सन्माननीय श्री चंदन साहेब आणि उपस्थित असलेले नागपूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार मंडळी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाची सगळी पत्रकार मंडळी। खरं सांगायचं झालं तर गेली 1.5-2 वर्ष समाजाला ढोळून टाकणारा विषय, ज्याला आपण वैश्विक महामारी म्हणत होतो, त्याचा महाराष्ट्रावरती आणि महाराष्ट्राने त्याचा केलेला मुकाबला, यामध्ये राज्य सरकारला पदोपदी आलेलं अपयश, त्याचा मुकाबला करत असताना या सरकारने दाखवलेला गलथानपणा, प्रत्येक पदावरती केलेला भ्रष्टाचार, या सगळ्यांना घेऊन आपली ही पत्रकार परिषद आपण घेतो आहे। एकंदरीतच जनादेशाला जुगारून आणि कुठेतरी या जनादेशाच्या विरुद्ध फसवणूक करून, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, स्थापन झाल्याबरोबरच महिन्याभराच्या आतमध्ये, 1.5 महिन्याच्या आतमध्ये कोरोनाला सुरुवात झाली, म्हणजे देशातली पहिली केस जी रजिस्टर्ड झाली ती जानेवारी महिन्यामध्ये झाली 2020 आणि तिथून मग एकतर सरकार कोणाचं बनेल आणि सरकारमध्ये शेअर कोणाचा किती असेल याच्यामध्येच हे सरकार मशगूल होतं। आणि म्हणून या कोरोनाची संधी करत त्यांनी प्रत्येक बाबतीत आपल्या कामामध्ये गलथानपणा, वेळकाढूपणा, ढिसाळपणा, भ्रष्टाचार या सगळ्यांचा प्रत्यय दिला। तो त्या बाबतीमध्ये आपल्या राज्याचं काम पूर्ण देशामध्ये कुठेतरी असं दिसत होतं की कोरोनाबाबतच्या लढ्यामध्ये एकतर राज्याला कडे लोटाच्या खाईत लोटून सर्वात अपयशी राज्य म्हणून या देशामध्ये आपल्या राज्याला ख्याती प्राप्त जर करून दिली असेल तर ते या कोरोनाच्या लढाईत या महाविकास आघाडी एरवी महाराष्ट्राचं नाव इतकं प्रगल्भ आणि प्रगत राज्य म्हणून आणि नवीन योजना काढून त्या कार्यान्वित कशा करता येतील यासाठी आपल्या राज्याची प्रतिमा होती। केंद्राची मदत जर मिळाली नसती, रसद मिळाली नसती,
तर ह्या राज्याच्या महाविकास आघाडीनी केवळ ज्याला ठाकरे सरकार म्हणतो आपण ती घर कोंबड्यासारखे कोमट पाणी पिऊन केविलवाणीप्रमाणे आजपर्यंत झूज देत राहिली असती. कारण केंद्राचा जर आपण हिस्सा पाहिला मदतीचा तर याच्यामध्ये या पूर्ण लढाईमध्ये 90% मदत, मग ती थेट मदत असेल, मग ती रोख मदत असेल, ती अप्रत्यक्ष मदत असेल, ही थेट केंद्राकडून आलेली आहे. आणि म्हणून या आपण सगळ्यांनीच अनुभव घेतलेल्या, मी सुद्धा मे महिन्यामध्ये पहिला टप्पा जेव्हा पहिली लाट आली तेव्हा कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा मी मे महिन्यामध्ये मुंबईवरून इकडे प्रवास करत होतो तेव्हा महाराष्ट्र कसा हायवेवरती दिसत होता सगळे कामगार, स्थलांतराचे जेव्हा आपण पायपीट करताना मुलाबाळासह मजूर लोक पाहत होतो, कामगार लोक पाहत होतो, तेव्हा खरोखरच आपण स्वातंत्र्यात राहतो की पारतंत्र्यात राहतो याची आपल्याला, मलासुद्धा कळत नव्हतं की एवढी हवेल ना कुठल्याच गोष्टीचं. जानेवारी महिन्यामध्ये पहिली जर केस रेकॉर्ड होते आणि WHO आणि ICMR सतत सांगत होतं की ही परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आपल्या परराज्याच्या मजुरांचा स्थलांतराचा प्रश्न इतक्या म्हणजे ढिसाळपणाने हाताळला गेला की हजारो कुटुंब शेकडो किलोमीटर प्रवास करत आपल्या राज्यात गेले. केवळ तेच नाही तर राज्यातल्या राज्यामध्ये माझ्याकडे सुद्धा रोजचे 300-500 फोन यायचे की पुण्या आणि मुंबईतून आम्हाला घरी परतायचं आहे. याच्यासाठीसुद्धा एवढ्या डिजिटलायझेशनच्या एरामध्ये कुठलंही असं प्लॅटफॉर्म नव्हता की ज्याच्यामुळे त्यांच्याकडे कुठली परवानगी जाईल आणि ते त्यांच्या स्वतःच्या गाडीनं स्वतःच्या घरापर्यंत येतील. 5-5, 7-7 दिवस कुटुंबाला एकामेकाशी मिळायला लागले. कधी कधी तर तिथे कोरोना झाला मुलांना त्यांना घरी पोचता आलं नाही अशाही आपल्याला सगळ्यांना अनुभवातून जावं लागलं. हे सगळं होत असताना एकीकडे या सगळ्या परिस्थितीला सामोरा जाताना विरोधी पक्षनेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस पूर्ण महाराष्ट्र पालथा घालत होते. प्रत्येक हॉस्पिटलला जाऊन ICUला जाऊन तिथे किट घालून स्वतः पाहणी करत होते. स्वतःच्याने जे शक्य होईल तिथे बैठक घेऊन सिव्हिल सर्जनपासून ते मेडिकल कॉलेजच्या डीनपर्यंत सूचना घेत होते आणि काय करता येईल याची मदत करत होते. तर दुसरीकडे मला वाटत नाही की आपण असे राज्याचे मुख्यमंत्री पाहिले असतील की जे, मी असं म्हणत नाही, पण 6-6 महिने जवळपास 6 महिने मंत्रालयाचा स्वतःच्या दालनातच गेले नाही. मग ते खाली जाऊन खरं फील्डवरती काय चाललं आहे हे कसं लक्षात येईल यासाठी म्हणजे मला नवल वाटतं की विदर्भाच्या बाबतीत म्हणजे मी हे समजू शकलो असतो की कुठे गेले असते, विदर्भात आले नसते, दूर पडतं, हे पडतं, पण कुठेही दौरा ऑफिशियल त्यांचा कुठल्याही हॉस्पिटलला झाला नाही. मी स्वतः जेव्हा आदरणीय देवेंद्रजी अकोल्याला आले आणि हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा हॉस्पिटलच्या आतमधली परिस्थिती काय आहे ही जोपर्यंत राज्यकर्ता स्वतः जाऊन बघत नाही तोपर्यंत त्याला उपाययोजनासुद्धा त्यातल्या तेवढ्या गांभीर्यानं सुचवता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्या लाटेमध्ये जेव्हा ओसरली तेव्हा मला साधारणतः मे जून महिन्याच्या नंतर आपण त्याच्यावरती पहिले इन्फेक्शन रेट कमी झाला, मग त्याच्यानंतर साधारणतः नवीन टेस्टिंगमध्ये त्यांची संख्या कमी होत गेली आणि साधारण सप्टेंबर महिन्यापर्यंत पहिली लाट जेव्हा थोडी ओसरायला लागली तेव्हा पूर्ण वर्षामध्ये अधिवेशन काळामध्ये आमच्यासारख्या आमदाराला काहीतरी बोलायला भेटेल, काहीतरी सुचवायला भेटेल, जे आम्ही डोळ्यांनी पाहिलं ते सांगता येईल आणि आमच्या भागामध्ये काय आम्हाला विधायक करता येईल यासाठी प्रयत्न करत होतो. पण महाराष्ट्रामध्ये किंवा इतिहासामध्ये पहिल्यांदा असं वर्ष गेलं असेल 1.5 वर्ष जेव्हा बोटावरती मोजण्या इतके या विधानसभेच्या आणि विधानमंडळाचं कार्य झालं असेल. एक दिवसाचं अधिवेशन व्हायचं आणि त्या अधिवेशनामध्ये सुद्धा एक दिवस श्रद्धांजलीमध्ये यायचा आणि दुसऱ्या दिवशीला केवळ विनियोजन विधेयक काढण्यासाठीचा हा सोपस्कार आहे का असं वाटावे असे हे सगळे अधिवेशन झाले. असं वाटत होतं की करोनाची ढाल करून हे सरकार जणू काही त्याच्या मागे लपते आहे. कारण विनियोजन विधेयक आणि त्यांना हवे असणारे विधेयक झाल्यानंतर कुठलंही कामकाज तेव्हा होत नव्हतं. मला आठवते की मी सुद्धा आदरणीय देवेंद्रजींचे भाषण ऐकायचो. 9 तारखेला मी सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये भाषण केलं होतं, ज्या भाषणाची मी क्लिप तुम्हाला ऐकून दाखवेन.
की त्यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केवळ ऑक्सिजनचा एक प्लांट कार्यरत होता आणि मी त्या क्षेत्रातला असल्यामुळे आणि 30 वर्ष मी प्रॅक्टिस केल्यामुळे मी साधारणतः त्यांना तेव्हाच स्पष्ट सूचना दिली होती की किमान 15 प्लांट ऑक्सिजनचे तुम्ही राज्यामध्ये जर लावले नाही तर आपल्याला आणीबाणीला समोरा जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. उत्तरामध्ये मला असं उत्तर आलं की आम्ही इंडस्ट्रीयल ऑक्सिजनचे सगळे प्लांट ताब्यात घेतो आहे आणि 70% ऑक्सिजनची कॅपॅसिटी आमची त्या इंडस्ट्रीयल प्लांटमधून आम्ही पूर्ण करू, तेव्हा आम्हाला आता नियोजन आमचं झालेलं आहे. अशा पद्धतीचं उत्तर आरोग्यमंत्र्याचं मला सभागृहामध्ये भेटलं होतं, त्याची आपण हवं तर प्रोसिडिंग काढू शकतो, माझ्याकडे व्हिडिओसुद्धा त्याच्या. तर अशा पद्धतीने एकीकडे कुठल्याही प्रकारचं नियोजन करोनाचं तर कुठल्याही बाबतीत अंगावर न घेता, म्हणजे तुमचे कुटुंब नाही, माझे कुटुंब माझी जबाबदारी किंवा तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी असं या घरकोंबडा ठाकरे सरकारने जेव्हा भूमिका घेतली तेव्हा प्रत्येकाला आपल्यामध्ये असे अनुभव आले की म्हणजे अहो वैद्यकीय शिक्षण खातं हे किती मेडिकल कॉलेजचं आहे. मला वाटत नाही 20-21 मेडिकल कॉलेजच्या वरती आपल्या राज्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजेस आहेत ज्याच्यावरती राज्याचं नियंत्रण आहे वैद्यकीय खात्याचं. मला तुम्ही सांगा विदर्भामध्ये किती वैद्यकीय मेडिकल कॉलेजेसला वैद्यकीय महाविद्यालयाला आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गेले. मी तुम्हाला दाव्याने सांगतो म्हणजे यवतमाळ आणि अकोल्याबद्दल मला माहिती आहे, GMC IGMCला अभावाने आले असतील तर मला माहिती नाही. पण एकीकडे असं असताना एखादा वैद्यकीय शिक्षण मंत्री एखाद्या वेळेला तर मेडिकल कॉलेजला जाऊन आला असतो, याच्यावरून हेच लक्षात येतं की यांना कोरोनाच्या बाबतीत किती हे गंभीर होतं. तसं पाहिलं तर टर्शरी केअर सेंटर ह्या पेशंटचं हे मेडिकल कॉलेज असते, अपेक्स सेंटर, कारण ICU जी फॅसिलिटी असते ती काही सबसेंटरला, PSCला, रुरल हॉस्पिटलला किंवा सिव्हिल हॉस्पिटलला नसते. टर्शरी केअर देणारं जे वैद्यकीय खातं असतं, शिक्षण खातं, त्याच्याकडनं ते दिलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की मग या बाबतीत अनेक भ्रष्टाचाराचे दाखले आम्ही त्यावेळेला दिले. अमरावतीमध्ये झालेलं रेमडेसिवीरचं जो काळा बाजार झाला तो केवळ तिथेच नाही पूर्ण राज्याने बघितलेला आहे. या राज्याचा अपयश कोरोनाबद्दलचं याच्यावरूनच लक्षात येतं की या देशामध्ये नंबर 1 या राज्याचा कोरोनाच्या मृत्यूदरामध्ये होता, संसर्ग दरामध्ये होता. या राज्यामध्ये सगळ्यात जास्त म्युकर मायकोसिसचे जर कुठे पेशंट सापडले असतील तर ते आपल्या राज्यात सापडले. त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजन प्लांटबद्दल मी जे बोललो त्या ऑक्सिजन प्लांटची आज काय परिस्थिती आहे, त्याचं ऑडिट तरी होतं का, आजही त्या ऑक्सिजन प्लांटमधून किती ऑक्सिजन निर्माण होतं, कदाचित उद्या तिसऱ्या लाटेसाठी आज आम्ही जसं फायर ऑडिट आपण नेहमी म्हणतो की एखादी मॉक ड्रिल फायरसाठी आपण करायलाच पाहिजे, त्याच पद्धतीने एखादा करोड रुपयाचा ऑक्सिजन प्लांट टाकल्यानंतर त्याचं कार्यान्वयन आहे का. मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जेवढे ऑक्सिजन प्लांट उभे केले त्याच्यातले 50% प्लांट हे उभे आहेत फक्त. आणि जिथे जिथे ऑक्सिजन सिलेंडर जसे पहिले खरेदी व्हायचे तसेच ऑक्सिजन सिलेंडर पहिल्यासारखे खरेदी होत आहेत, कारण याच्यामध्ये कुठेतरी ऑक्सिजन सप्लायरचं आणि हॉस्पिटलचं साठलोट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सरकार, हे ठाकरे सरकार या बाबतीत बिलकुल गंभीर नाही. ज्या पद्धतीने आमचे लोकप्रतिनिधी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मधात सरकारला नेहमी सचेत करत होतं, त्याच पद्धतीने आता पुन्हा आपण दुसऱ्या लाटेनंतर कदाचित कोणीच अँटिसिपेट केलं नव्हतं की म्युकर मायकोसिस सारखा प्रश्न दुसऱ्या लाटेनंतर उभा होईल, ज्याच्यामध्ये प्रत्येक पेशंटचे 4-4, 5-5 लाख रुपये त्या नेसोकेटॅरोझोल आणि अँपोटेरिसिन बी या इंजेक्शनमध्ये गेले. त्याच पद्धतीने पुढे आपल्याला आव्हान काय ठेवलेलं आहे यासाठी माझी सरकारला आव्हान राहील की आपण या बाबतीतलं ऑडिट प्रत्येक हॉस्पिटलचं केलं गेलं पाहिजे. केवळ पंतप्रधानांना केअर फंडमध्ये किती निधी उपलब्ध झाला त्याच्यावरती डोळा ठेवून आम्हाला त्यातून काही पैसे मिळावे ह्यापेक्षा मुख्यमंत्री निधीमध्ये जो पैसा जमा झालेला आहे त्यामधला माझ्या माहितीप्रमाणे केवळ 25% खर्च झालेला आहे.